कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बोल सोहम. बर, येताना घेऊन आले मी पेपर्स, तासाभरात होईल टाइप करून. हा कॅप्टन आंटी, कामाचा निघालास गाडा तू. अहो, तुमचं एवढं काम केलं ना, माझं काय हाय की नाही हाय की? पण काम झालं, अजून काम झालंय कुठं हाय का आता? हो, ती अश्मी आली, तुम्हाला मी सावध केलं, त्याच जरी द्या. अस्मे, घे, खाऊन घे. आता नको, नंतर खाते. सोहमचा कॉल आला तर महत्वाचं काम आहे. अगं, महत्वाचं काम आहे म्हणून काय उपाशी राहणार आहेस का? अगं आय, अर्जंट काम आहे. एवढं टायपिंग संपते की मगाशी डबे द्यायच्या नाता त्याला येळच नाही मिळाला. अस्मे, अगं हे टायपिंग, हे डबे पोचवणं, ह्या नादात तुला जे व्हायचंय ते कवा होणार आहेस? मला काय व्हायचंय, कधी व्हायचंय ते माझं ठरलंय. आधी तायडीचं लग्न तर होऊ दे. तू आता मला आणि प्रश्न विचारत बसू नकोस, काम करू दे मला. ते ठेव आणि जा तू, माझं मी खाते. वय वय, काम करत बसलीस तुझं खाणं होणार आहे काय? बघ इकडे. राधा कची खाना वळ सापडा ना बाई. नीट नाव टाकलंय ना? अग मम्मी, चारदा चेक करून झालंय तरी बी सापडत नाही. एक मिनिट, सापडलं? सापडलं नाही, आठवलं. अगं, भुई गावात राधा हक्काची खानावळ म्हणून अशी एक खानावळ आहे. म्हणजे मोठं हॉटेल नाही तर? अजिबात नाही, अगं अशी साधी सुधी खानावळ आहे. निशीला तिथलं जेवण आवडतं ना, मग तिथलं जेवण त्याला खायला घालायचं. अशानं तो इम्प्रेस होणार आहे तुझ्यावर. मम्मी, आपण तिथून जेवण मागवायचं, पण ते जेवण मी बनवलंय असं सांगायचं, म्हणजे बघ कसा इम्प्रेस होतो. वा, काय आयडिया काढलीस, कशी पोरगी माझी शोभते ती. पण निशानला बोलवायचं कस, आणि येईल का तू? थांबा ना, थांबा थांबा थांबा, उतरा. ते तुमचं चप्पल देता का? हा, चप्पल. दादा, ह्याला ना मस्त पैकी छान शिवून द्यावं. दोनच मिनिट हा. पण ह्याची काय गरज होती? अहो, गरज म्हणजे ते गरज होती ना, तुमचं ते चप्पल होती, गरज होती हो. आणि कसलं टेन्शन घेऊ नकोस. कसलं? माझ्या परीक्षेच ग. आणि कसलं? हा, तुझ्या परीक्षेच की नाही घेत. कोणी आहे का? राधा अक्काची खानावळ. कोणी आहे का? राधा हक्काची खानावळ हीच ना? वय, हीच आहे, पण खानावळ बंद आहे. बंद आहे? नाही नाही, मी खानावळी जेवायला नाही आले, मला ना होम डिलिव्हरीची ऑर्डर द्यायची आहे. वय ना,
मग खानावळ बंद असली तरी होम डिलिव्हरी मिळेल. बस चालेल. आओ बसा की स्वच्छ आहे बाकडं. रोज तीनदा पुसतोय आम्ही. बसा. नाही नको. ठीक आहे मी इथेच. किती जणांचं जेवण पाहिजे? हा जेवण ना 6 जणांचं पाहिजे. म्हणून एकदम भारी आणि टेस्टी पाहिजे. बेचवण पानचट नको. आमच्याकडचं जेवण टेस्टीच असतंय म्हणूनच आला ना ऑर्डर द्यायला. आणि जर जेवण आवडेल तुम्हास पण जेवण जरा स्वच्छ आणि हेल्दी बनवा. वय कुठं द्यायचंय पण जेवण? हा यावर ऍड्रेस आहे. वेळेत पाठवा आणि जेवण कमी पडेल नको. वय जरा अतिशानीच दिसत्या. कोण आहे बघू? लय चुरचुर बोलायला लागलीस बर का हुनने. माझं बी दीदी सारखंच आहे जशास तस. वय सांगू का जशास तस कसं असतं इथे? आय अग परीक्षा आहे तिची. परीक्षा संपल्यावर सांगते. बर पण दीदी कुठे आहे? मला बेस्ट लक घ्यायचंय. कुठे गेले काय माहित. दीदी अगं रिक्षा कशाला घेऊन आल्यास? अगं काल जे काय झालं ते परत होऊ नये म्हणून ही रिक्षा रोज मुन्नूला परीक्षेला पोहोचवल आणि परत घरला बी घेऊन येईल. बेस्ट आहे की म्हणजे मला 15 मिनिटं जास्त मिळतील. अभ्यासाला. अभ्यासालाच की आणि कशाला? चल चल निघ आता लवकर. मला बेस्ट लक दे. बेस्ट लक. थँक्यू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.